नमस्ते, मी निर्मला यादव, अर्थात निर्मला श्रीकांत देशमुख। मला आज संक्रांत आहे। प्रत्येक स्त्रियांना लग्न झाल्यावर पहिली जी संक्रांत असते ती खूप मानापानाने आणि तिला एक तिच्या सासरी एक इज्जत दिली जाते। मी एक स्त्री आहे आणि आज मी संक्रांत माझी मनवली आहे श्रीकांतच्या नावे, कारण की ज्या दिवशी मी सात फेरे श्रीकांतबरोबर घेतलेले आहेत त्याच दिवशी माझं आयुष्य पूर्ण श्रीकांतला मी समर्पित केलेलं आहे। त्यामुळं त्या भावनेने माझ्यावर जो झालेला अन्याय आहे आत्तापर्यंतचा, तो मी 24 नोव्हेंबरपासून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खात्यात मी देत आलेली आहे। आणि त्याचबरोबर मला असं वाटतं आहे आज मी जाणून बुजून आली आहे, कारण की आज ह्या जो शशिकांत देशमुख आहे, श्रीकांतचा मोठा भाऊ, करता धरता प्लॅन रचेता श्रीकांतचा मोठा भाऊ शशिकांत देशमुख, आत्तापर्यंत मी तुम्हाला एक मोठा धीर म्हणून इज्जत देत आलेली शांत होती, पण ज्या दिवशी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या लेटर हेडचा वापर करून माझा एक मी महिला आहे पीडित आहे मी माझ्या घरी एकटी आहे, मला भाऊ नाही आहे, माझे वडील वारले आहेत, माझ्या घरातले जे जमिनीच्या बाबतीत वाद आहेत माझ्या भावांबरोबर माझ्या काकांबरोबर, त्याचा तुम्ही तो फायदा घेऊन सुरुवातीपासून तुम्हाला माहिती होतं की ही मुलगी एकटी आहे, मग तुम्हाला TRP करायची होती तुमच्या आयुष्यात, तुम्ही गोळ्या झाडून पण तुमच्या भावाला शिकवलेलं आहे, सगळ्या आम्हालाही आमच्या नातेवाईक सांगतात शशिकांत देशमुख। म्हणून मी आवर्जून आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रदादा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदादा, आज तुम्हाला मी दोघांनाही ह्या शशिकांत देशमुख यांनी जे आत्तापर्यंत माझ्याबरोबर काय काय हे केलं, 2 दिवस झालं मला धमक्याचे कॉल येत आहेत। म्हणजे मी त्या दिवशी सुषमा अंधारी आणि रुपालीताई ठोंबरे पाटील यांच्याबरोबर मी मदत मागायला गेली, तिथे आली, प्रेस घेतली, म्हणून तुम्ही लोक मला उकसवायचे प्रयत्न करतात का? हां, तुम्ही त्या श्रीकांतच्या पहिल्या बायकोची तर इज्जत ठेवलीच नाही, आता माझीही ठेवली नाही तुम्ही। तर मला आता असं वाटतंय की शशिकांत देशमुख तुमचं आता काही खरं नाही, मला ल्या मारून टाकायच्या धमक्या देताना तुम्ही अज्ञात माणसं माझ्या आईकडे पाठवली, तेही गप्प बसलो आम्ही, मला तुम्ही कुठे चिपळूणला घेऊन जाणार होता जंगलात संतान प्राप्तीसाठी, एक बाबा होता तिथे 15-20 दिवस राहायचं असं आमचा श्रीकांत देशमुख बोलत होता। मग ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर डाव खेळत तुमची सुरुवातीपासूनच आम्हाला त्या खेळी माहीत झालेल्या, माझ्या सख्या मेहुण्याने त्या खेळी सांगितल्या श्रीकांतला, आणि माझ्या जो सख्या मेहुणा आहे माझ्या सख्या बहिणीचा जो हजबंड आहे त्यांना मी फोनवर घेऊन कॉन्फरन्सवरती घेऊन मला त्यांनी स्वतः सांगितलं की सोनं द्या गावी, तुम्ही तर बोलताय लग्न केलंय पण तिकडे लोक तुमच्याबद्दल ब्लॅकमेल करते असं उठवलंय। त्याच दिवसापासून मला तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी कळत आल्या, त्यानंतर श्रीकांतच्या स्वभावात किती बदल आला, तुम्ही किती त्याला दबाव केलेला आहे हे मला आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रदादा यांना सांगायचं आहे आता ही गोष्ट। हा शशिकांत देशमुख सुरुवातीपासून श्रीकांत देशमुखला छळत आलेला आहे, आज श्रीकांत देशमुख सेटल नाही, त्याच्या सगळ्या कपडे कंजी करण्यापासून ते कपडे घालण्याचा खर्च सगळा हा माणूस काढतो, कुठल्या बायकोला ऐकायला सहन होईल, मला नाही ते सहन झालं। आणि ह्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये वाद लागायचा, कारण की ह्यांच्या सगळ्या घरातल्या कळलेल्या गोष्टी, ही जी गुंड प्रवृत्तीची हे जे घरातली जी लोक आहेत ह्यांच्याबाबतच्या गोष्टी सगळ्या कळायला लागल्या मला पुन्हा, म्हणून मी बोलत होती रागाच्या भरात, ते रेकॉर्डिंग काढून तुम्ही लोकांना ऐकवतात बघा मराठीच्या पोरी असं बोलतात का। तर आज मी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आज विनंती करते, आज तरी आज माझा आवाज ऐकावा, आणि आज जो चाललेलं राजकारणामध्ये आहे ना इतिहास काढताना, मग माझाही इतिहास तुम्हाला सांगते, मी भारतीय जनता पार्टी कोणत्या धोरणाने मी जॉईन झालेली 2014 साली तेही सांगते मी। मग मी यादव घराण्यातली मुलगी आहे आणि यादव घराण्यामध्ये मराठा साम्राज्य देवगिरी माहिती आहे का सगळ्यांना, जे आजकाल राजकारणामध्ये प्रत्येक नेते सांगतात। परवा एकदा मी राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं, देवगिरी ही जी आहे
ही यादवांची परमभूमी आहे. मग औरंगाबादला जर आम्ही यादव बाहेर येऊन बोललो की औरंगाबादला देवगिरी नाव द्या, कसं वाटेल? तर आहे ना, राणी देवल देवी जिला अल्लाउद्दीन खिलजी घेऊन गेलेला, तिथं तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तिच्याबरोबर नाही तसले अन्याय झाले. हा, त्या खानदानाची, त्या कुळाची मी आज एक मुलगी आहे. मी काही घाणेरडी नाही आहे, मला कुठल्याही पैशाचं जमिनीचं लोभ नाही आहे. मला जर काही मागायचं असेल ना, माझा हक्क गाजवायचा असेल ना, तर मी देवगिरीमध्ये गाजवू शकतो. त्या देवगिरीचं खिंडार झालेलं आहे, त्या खिंडारामध्ये तुम्ही लक्ष नाही दिलं. समृद्धी हायवे बनवताय ना, त्या माझी एक कृपा आहे. त्या देवगिरीला पण ना जरा चांगलं सजवा. आणि मी आज विनंती करते उदयनराजे आणि माझे संभाजीराजे, आज ह्या यादवाच्या मुलीला, तुमच्या बहिणीला वाचवा. आज माझ्यावर एवढा अन्याय चाललाय ना ह्या महाराष्ट्रामध्ये, की ही लोक शांततेने बसलेत, ह्यांना काय आहे कळत नाही. आणि मी आज बाहेर आले आणि मी यादव म्हणून आज तुम्हाला हाक मागते राजे. आज या बहिणीला मदत करा, कारण की राजेशाही काय असतो. आज यादव कुठे विखरले गेले, साताऱ्यात यादव आहेत, कोल्हापुरात यादव आहेत, सांगलीत यादव आहेत, हां पुण्यात यादव आहेत, आमचं पूर्ण गाव यादवांचं आहे. आज काय तुम्ही काय ही प्रचिती माझी माझ्या समाजात केलेली आहे. हां, आज आम्ही तुमचे हेरिटेजमध्ये गिनलं पाहिजे. आज आमची यादव रेजिमेंट नाही आहे, आमचे यादव मराठे हरियाणामध्ये आहेत, अफगाणिस्तानमध्ये आहेत. काय करणार आहे सांगा आता. हा, माझ्या इज्जतीचा आबरू मांडला ना पूर्ण भारतीय जनता पार्टीवाल्यांनो. जे जे चमचे आहेत, ज्याने वरिष्ठ लोकांना निर्मला यादव कोण आहे माहीतच नाही आहे, त्या मुलीचे तुम्ही आज आबरू अशी मांडली. मी आज हक्काने मागते माझं, मला काय पाहिजे, सुवासिनीचं लेणं पाहिजे. तो माझा पाहुणा होता, त्याने माझ्यावर जी फसगत केली आहे, तो मी सरासपणे माझ्या लेटरद्वारे, माझ्या व्हिडिओद्वारे पाठवते. आणि आज मला सहनही होते, कारण की माझी तब्येत दिवसानुदिवस खराब झालेली आहे. माझ्याबरोबर जो शारीरिक केलेला अत्याचार आहे, तो मी तुम्हाला परवा दिवशी पत्रामध्ये पाठवलेला आहे. हां, त्याचे खानाखुनं अजूनही आहेत माझ्या शरीरावर. मी काही खोटं बोलणारी मुलगी नाही आहे, मला फक्त न्याय पाहिजे. मला त्या घरात एक सुनेचा, एक बायकोचा दर्जा मला पाहिजे, अजून काही नाही. या सगळ्या गोष्टी बोलतात ना सगळ्या. आज देवदेवीच्या राणीचा आमच्या जे अत्याचार झालं, तसाच अत्याचार मी स्वतः आज भोगते, पण माझ्या स्वतःच्या समाजामधल्या माणसांनी, माझ्या नातेवाईकांनी केलेला आहे. आणि ह्याचा रचयिता पूर्ण शशिकांत देशमुख आहे. आणि माझं हे निवेदन आहे ह्या शशिकांत देशमुखला, भारतीय जनता पार्टीच्या समितीमधून हक्कालपट्टी केली पाहिजे. कारण की मी आता पार्टी ऑफिसला पण येणार आहे, आणि मी आवेदन करते की भारतीय जनता पार्टीमध्ये असली माणसं बिलकुल घालू नका. आणि सोलापूर भारतीय जनता पार्टी, मी तुम्हाला नम्र विनंती करते, माझ्याबद्दल ह्या दोन्ही भावांनी काही तुम्हाला सांगितलं असेल ते सर्व खोटं आहे. कारण की माझ्याकडे माझे प्रूफ आहेत, माझी मी कशी, माझा कसा स्वभाव आहे. माझे काही नातेवाईक चार मिळून बोलले म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्याच्या पाठीमागं पूर्ण इतिहास आहे. माझ्या आई वडिलांनी जी केलेली मेहनत होती, माझ्या आई वडिलांचा केलेला छळ आहे. माझ्या वडिलांना दुसऱ्या अटॅकमध्ये घातपात करून त्यांना तो डोक्यात सहन नाही झालं, दुसऱ्या दिवशी अटॅक येतो. या सगळ्या गोष्टींसाठी मी वाईटपणा घेतला माझ्या भावांसाठी, माझ्या चुलत्यांसाठी, माझ्या भाऊकींमधल्या लोकांसाठी. माझं पर्सनली कुणाशी दुश्मनी नाही रे. आणि आज तरी ती लोक मला आज सपोर्ट करतायत, त्यांना वाटते की आहे खूपच जास्त झालंय. तर आहे ना, आमच्या आता यादवांचा जास्त आता वाट पाहू नका, कारण की आम्ही आता शांत बसणार नाही. माझी आई तिथे प्रूफ आहे, पुरावा आहे. माझे गावातली लोक पुरावा आहेत, ती सांगोला पुरावा आहे, ते पंढरपूर बघितले, पंढरपूराच्या समितीच्या लोकांनी संध्याकाळचं आम्हाला बघितले, दोघांना दर्शन घेताना दोघं आम्ही जोडीने येऊन आलोय. हा, काय काय दाखवायचे तुम्हाला लोकांना पुरावे सांगा मला. आम्ही नवरा बायको आहेत म्हणून मरून दाखवू का मी? म्हणजे तेवढंच राहिलंय माझं. मला देवेंद्र फडणवीस दादा, मला तुमच्याकडे आज विनंती आहे, येणाऱ्या तारखेच्या आतमध्ये निकाल प्लीज लावा. मला आता सहन होत नाहीये. माझ्या पतीवर स्वतःचा सत्याचा सक्का मोठा भाऊ शशिकांत देशमुख अत्याचार करतो. त्याला पैशासाठी खूप वेळा त्याने सतवलेलं आहे, त्याच्याबरोबर महिना महिनाभर बोलला नाही. आम्ही जेव्हा संतानप्राप्तीसाठी ट्राय करायला लागलो, तेव्हा त्यावेळेस ह्या माणसानं या माणसाला धिंगाणा घातला, त्याचा छळ केला. ते काढते ना बाहेर, तुमच्या घरात काय काय लपलेलं आहे, तुम्ही आतल्यात किती लपवता, किती काय काय करता, हे पोलिसांच्या पण निदर्शनात येईलच ना, तर राहिलेलं आहे, आलंच असेल. तर तुम्ही माझ्यावरती ना आता कृपया छळ करू नका. मी ती मुलगी नाही की तुमचं हे सगळं सहन करणार मी.
कळालं. आणि मला माझ्या नवऱ्यापासून शशिकांत देशमुख तू किती ट्राय कर, आम्ही एकत्रित येणार, लक्षात ठेव, कारण की तो माझा नवरा आहे. आणि ज्या दिवशी मी फेरे घेतलेत ना सात, त्या दिवसापासून मी ज्याची पत्नी झाली आहे त्याचा अधिकार बनतो. आणि काय करायचं ते आता करा तुम्हाला, मी दाखवणार आहे. आता मला धमक्या देताना, माझे घाणघाण बोलताना, लोकांकडून फोन करवता, त्याच्या रेकॉर्डिंग पण मी पाठवलेले आहेत. उकसवायला बघता का भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मी दुसऱ्यांकडे गेली म्हणून मदत मागायला? अरे त्या स्त्रिया आहेत, मला आज त्याच नाही स्त्रिया, मला भरपूर स्त्रिया मदत करायला लागलेल्या आहेत. पण मी गप्प बसते की मी आज माझा कोर्टात विषय, कुठेतरी मला न्याय भेटेल. पण माझ्या वकिलांकडून, म्हणजे मी दर 7 तारखेला ऐकते ना, मला त्रास होतोय, रागा होतोय माझ्या आयुष्याचा. मला काय आहे तुम्ही आयुष्याने केलं, काय भेटलं मला? आज सरकारला मी निवेदन करते, मला कुठल्या पैशाचा लोभ नाही. मला जर लोभ असेल ना तर माझी देवगिरी मी माघारी घेईन. मी आदव घराण्यातली मुलगी आहे, कळलं? असंच फालतूगिरी करत बसलेली नाही. माझी धोरणं होती माझ्या आयुष्यात, मीही काही ठेवलं, माझं भविष्य, माझं करिअर पूर्ण या गोष्टींमुळे माझं खराब झालेलं आहे. कोण भरून देणार सांगा तुम्ही? भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांतदादा पाटील, तुम्हाला मी मुलगीसारखी समजून आताही निवेदन करते, कोण देणार माझं हे सांगा? माझी गेलेली इज्जत तुम्ही माघारी देऊ शकता का सांगा? आज फोन नाही उचलत, चित्रा वाघला मी फोन केला, त्याच्यात धमक्या देतात की असं सगळं करायला. मी जेव्हा प्रेमाने विचारायला येतो, चित्रा वाघला बोल, हे सगळं चित्रा वाघने घाबरून करायला सांगितलंय असं बोलतात तो माणूस. हा, आणि पुन्हा परत श्रीकांत देशमुखच्या पहिल्या बायकोबद्दल काय काय नाहीत असले घाणेरडे घाणेरडे गोष्टी करायला लागलाय. व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, तर दाखवा ना शशिकांत देशमुख, किती किती खेळी करणार आहे तुम्ही, मला किती उकसवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आता तुम्हाला बघत सोडणार नाही मी. ज्या दिवशी तुम्ही माझ्या लेटर हेडवर माझी घाणेरडी बदनामी केली ना, का ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हा आणि सांगा, तिथे जे माझ्यावर कंप्लेंट केलेत ना ह्या मुलीनी पूर्वी अशा लोकांना केलं, तर त्या लोकांना आता पुढे आणायचं. मलाही बघायचे ते कोण आहेत चमचे. त्या लोकांना माझ्या ना बरोबर कधी उठणं बसणं त्यांना झालं नाही, आणि माझ्याबद्दल चालली तर मला माहिती आहे, त्याच्या शंका माहिती आहे मला कोण असणार आहे. पण तुम्ही तुमच्या तोंडानं आता वधवा की काय आहे कोण आहे, मलाही बघू द्या जरा ती कोण आहेत लोक. कळलं? वरिष्ठांचे कान भरून, त्यांची दिशाभूल करून, हा चंद्रकांतदादा पाटलांना काय काय नाही तसलं सांगून तुम्ही हे केलं माझ्याबद्दल. हा काय रे, मी काय फालतू घरातली मुलगी वाटली? आज माझ्याकडे पैसे नाही, माझ्या आज मी एकटी आहे म्हणून असं समजू नका मी खानदानी मुलगी आहे. आणि जर माझं खानदान दाखवायचं झालं ना, मी कायद्यानं दाखवीन मग खानदान, मग समजलं ना, मग कलह हे करू नका. आणि जे राज ठाकरे आहेत ना, राज ठाकरेजी ह्याच कुळातली ती मुलगी आहे, जे तेवलदेवी राणीच्या बद्दल तुम्ही बोलत हो ना, त्याच कुळातली ही मुलगी आज मदत मागते. राजे उदयनराजेजी, राजे संभाजीराजेजी, आज या यादवाला तुम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. हे रक्त असंच वाया गेलेलं नाही आहे, आमचाही बलिदान भरपूर आहे. आणि मी तुम्हाला आज मागणी करते की मला कुठंतरी न्याय द्या, मला छत्रछाया पाहिजे. हा, छत्रपती शिवाजी महाराजांची ही उदाहरणं देऊन मला लग्न करतात माझ्या बरोबर ही दोन दोन भाऊ. शशिकांत देशमुख काय सांगतात तुम्ही बसल्यावर, ओशिवरा ओशिवराच्या श्रीजी हॉटेलमध्ये बसल्यावर? माझ्या आजोबांनी दोन लग्न केली, माझ्या चुलतेनी दोन लग्न केली, माझ्या चुलत भावानी दोन लग्न केली, आमच्या घरात बायका दोन चांगल्या वागतात, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमचं करतो बरं. हा, तुमचा भाऊ ह्याच गोष्टी सांगून मोठ्या मोठ्या फूक मारून गेला मला, आणि मला आता कुठं सोडला तुम्ही? आणि ते सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे शशिकांत देशमुख, हे तुम्ही निस्तारायचं आहे आता. आणि तुमचे जे अवैध बिझनेस आहेत ना, ते मी बाहेर काढणार आहे. ईडीची जी चौकशी आहे आणि सीबीआय आणि इन्कम टॅक्सची चौकशी तुमच्यावर लावणार आहे. एवढा अचानक आलेला पैसा, अरे कुठून आला? आज तुमच्या लय पैसा आहे ना, माझ्या सरकारी वकिलांना तुम्ही मॅनेज करता. कुठल्या सरकारी वकिलांना? आज ऐका संविधानाचे 4 स्तंभ, जे पण कोण आहेत ते अधिकाऱ्यांनी ऐका आज काय काय चाललेलं आहे या शासनामध्ये. हा, एवढी दादागिरी, एवढी तानेशाही चालणार आहे, माझ्या पुढे कुणी नाही चालणार, लक्षात ठेवा. ही सुवासिनी आणि स्त्री आहे, ह्या स्त्रीच्या तत्वापुढे कुठलीही ताकद आता मी समजणार नाही. आणि मी माझं आता पुढचं पाऊल उचलणार, जर मला नाही भेटलं, मी आणि माझी आई स्वतः दोघं आत्महत्या करू, पण तुमच्या खाली आम्ही जेलला जाणार नाही, तुमच्या नावाखाली आम्ही फालतुकीचे आरोप नाही सहन करणार. हा, एवढं वाटलं कुठंतरी आज आहे नाही आहे पण नाही, पण माझ्या आयुष्यात असं जे गोष्टी झाल्या ना, आज माझी संक्रांत आहे, पहिला एक ईसण, एक नवीन नवरी असल्यासारखं माझं आयुष्य. मी लग्न केलं तेव्हापासून, जसं माझं लग्न झालं तेव्हापासून, हा शशिकांत देशमुख जेव्हापासून आमच्या लाईफमध्ये आले, बर्बाद करून ठेवलं या माणसाने. डॉक्टर हायर करतो काय रे? हा, वेडी बनवायला मला, मल्टी डिसऑर्डर आहे. हा, काउन्सिलिंग करून घ्या काय? आणि तुरुंगाचे ते कैदीचे काय काय अधिकारी पाठवायचे तिथे, म्हणजे की मला पकडायला. अरे तुम्ही
कुठल्या मुलीच्या पंगा घेतलाय ना तुला माहित नाही शशिकांत देशमुख, हा ती तरी एकटी होती म्हणून मला नाहीत असलं. देवेंद्र दादा मी तुम्हाला सांगते ह्या माणसाने काय काय केलं ते. माझी आई 70 वर्षाची आई, मी माझ्या आईला माझ्या सख्या चुलत्यांनी सख्या भावांच्या सख्या चुलत भावांच्या समोर कधी नमू दिलं नाही. माझे वडील गेल्यापासून माझ्या आईला कधी कोणापुढे नमू दिलं नाही, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही केली. ह्या माणसाच्या पाया पडायला गेली माझी आई, पाय बाजूला घेतो, हा दुसरं लग्न करून देतो तुमच्या मुलीचं बोलतो. लाज वाटली पाहिजे या माणसाला. माझी आई बोली माझं माझी मुलगी का भाजीपाला आहे, काय समजलं तुम्ही, लग्न काय खेळ आहे, पोर खेळ आहे का. हा मी आज अविवाहित होती ना, माझ्यावर असा खेळ खेळला. अरे तुला जेवढा हनी ट्रॅपचं होतं ना, ज्या दिवशी तू बदललेला ना श्रीकांत देशमुख, ज्या दिवशी तू फोटो आणि व्हिडिओ काढू द्यायचं नाही बोललेला, त्याच दिवशी काने हनी ट्रॅपची तुम्हाला आली रे. आणि देवेंद्र दादा हा शशिकांत देशमुख याला पूर्ण रचिता आहे, याला सुरुवातीपासून 15 ते 20 वेळा कुठला सक्का भाऊ दिवसातून एवढा कॉल करेल. 22-23 तारखेला आम्ही जेव्हा रूम बुक केलेला हॉटेलला लग्नासाठी, तिथे ह्याचे रोज जवळजवळ 15-20 वेळा फोन येतच होते. मी विचारलेलं आहे श्रीकांतला की कोणी तुम्ही फोन करतायत तुमचा भाऊ, तर तुम्हाला तुम्ही काय सांगितलंय, नाही 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 सांगितलं, माझी काळजी घेतो माझा भाऊ भरपूर म्हणून तो फोन करत असतो. अशा खोट्या खोट्या गोष्टी सांगून तुम्ही मला फसवण्याचा प्रयत्न केला. हा का रे, आता कर्माची फळ आहे ना, आता मी फेडणार आहे तुमचे, लक्षात ठेवा. हा तुम्ही जी केलेली पाप आहे ना, ही आता माझ्या हातातून तुमची पापाची घडे आता भरलेले ते आता फोडणार मी, कळालं. माझे बॅकग्राऊंड दाखवता, माझं कर्तृत्व दाखवता तुम्ही हरामखोरांनो. लाज वाटली पाहिजे जरा तरी, माझ्या आयुष्यावर काय कलंक लावला तुम्ही, जराही विचार करायला पाहिजे होता. पण जराही तुमचा काही अर्थ नाही राहिला या आयुष्याला. मला अक्षरशः असं वाटायला लागलंय ना की ह्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून मला असं वाटतंय की ह्या आयुष्यात आता जगायचं की नाही, आणि मी आणि माझ्या आईने ठरवून ठेवलेलं आहे, जर मला न्याय नाही भेटला, आम्ही कुठल्याही जागी खोटं नाही, हा पाहुणा माणूस होता आहे, हा पाहुणा माणूस होता म्हणून आम्ही याच्यावर विश्वास केला. शांत राहा, आम्ही गोड बोलून करतो सगळ्या या सगळ्या गोष्टी केल्या, तिच्याबद्दल नाहीत असलं सांगितलं, तिची लपडी सांगितली. शशिकांत देशमुख का कॅरेक्टरलेस आहे, आता तुझं काढणार आहे तुझी ती कॅरेक्टरलेस काय, आणि मला उकसवायचा प्रयत्न करतो, मला धमक्या देतो, आणि मला जे माझे नातेवाईक मदत करतात तर त्यांनाही तुम्ही सांगता हा की तुम्हाला सोडणार नाही, मारून टाकतो. सोपं आहे काय रे, आता तुझ्या समोर येणार आहे मी, आणि तुझी दाख ताकद किती ताकद आहे ती बघतेच मी कसा मारतोय तुम्हाला. आणि तू मला श्रीकांतच्या पासून वेगळं करू शकणार नाही, लक्षात ठेव. देव जरी आला ना मी शांत बसणार नाही, आणि माझ्या पुढे कोण नाही, मग मी देशाच्या पंतप्रधानाचा राजीनामा मागेन, मग मी सरळ काय आहे ते पार्टीचं जे दाखवतं ना, मी माझं भोगलं, मी माझ्या आयुष्यात होती ना भारतीय जनता पार्टीवाल्यानं, शांत होती मी माझ्या आयुष्यात, जगत होती, माझं काही ना काहीतरी माझा रोजगार निर्माण करून माझं चालू झालेलं. मी कुणाच्या नादाला लागली, कुणाची केस केली, कुणाची कंप्लेंट केली, कधी आली का तुमच्या पार्टी कार्यालयात कंप्लेंट घेऊन, नाही आली. मला माहिती आहे स्त्री आहे, अशा गोष्टी होत राहतात, जास्त आवाक्याला मांडू नये, चांगलं नाही या गोष्टी, म्हणून मी सोडून दिलं. पण आज माझे लग्न होऊन पण भारतीय जनता पार्टीच्या काही घाणेरड्या नेत्यांनी, घाणेरड्या मंत्र्यांनी त्यांना बघवलं नाही, त्या चमच्यांद्वारे मेसेज पाठवायला चालू केले असतील. आणि शशिकांत देशमुख कुणा कुणाला तू भेटून आलायस ना, त्याचं नाव सांग मला आता, आता त्याची मी काढते बरोबर, कळालं कुठलाय. आणि त्या गणेश पांडेचं जे मिडडेचं कटआउट आहे ते का काढतो रे, ते माझ्या नावावर का छापतो, ते माझं नाही आहे मॅटर, आणि ते पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, भारतीय जनता पार्टीला माहिती आहे. तर आहे ना माझ्या व माझ्या नावावर भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे कार्यकर्ते, मी तुम्हाला विनंती करते, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मी एक पवित्र मुलगी, मी आयुष्यात कधी असली फालतूगिरी केली नाही, आणि मी यादव घराण्यातली मुलगी, आणि आता यादव घराणा काय आहे आता तुम्हाला लोकांना दाखवणार आहे, कारण की मी आता खूप झालं, सहन होईना झालं आहे मला, म्हणून मी गप्प बसली, जाऊ दे, पण एवढा पार्टीचा विचार केला की पार्टीनेच घात घातला, माझ्या पाठीमागं खंजीर खूप असल्यासारखं मला फील होतं, तर ते कोण हे करणार, कोणीच करणार. म्हणून शशिकांत देशमुख मला मुलीसारखं समजतो, आणि हा देवेंद्र दादा मुलीसारखं समजला, आणि आज मुली स्वतःची मुलीसारखी, तुम्ही माझ्या मुलीसारखे आहात, मी तुम्हाला मदत करतोय, हे करतोय, मला काहीच माहित नव्हतं तुम्ही लग्न केलं, हे सगळं खोटं आहे, याचं सगळं प्लॅनिंग आहे दादा हे, आणि हे जी तुम्ही चौकशी करा, आणि ह्याच्यावर कडक करावा, आणि ह्याला पार्टीतून पहिलं बेदखल करा. हे जे कुठलेही प्रोग्राम पार्टीच्या नावावर घेऊ नका, हा माणूस दलाल आहे, ह्याचे अवैध काम आहेत, आणि हे मला माहिती झालेलं आहे, घरातल्यांनी पण आमच्या पाहुण्यातल्यांनी पण सांगितलेलं. तर ह्याच्याकडे एवढा जो पैसा आलाय ना कुठून, ह्याला लय पैशाची गुर्मी आहे ना, माझ्या वकिलांना सरकारी वकिलांना मॅनेज करतोस, माझं आज सिरियस मॅटर आहे, क्रिटिकल कंडिशन झाले, मी मरण्याच्या दारावर उभी आहे, माझ्या चारित्र्यावर आज प्रश्न उभे केले, लोक मला बसायला उठायला माझ्या बरोबर घाबरतील, उद्या तुम्ही असं
माझं भविष्य बनवलं. हा मी सोडणार नाही आता. आणि श्रीकांत बरोबर वेगळं व्हायला तुझं कोणी यावरून देव आलं तरी तू किती ट्राय कर. आता श्रीकांत माझाच आहे आणि मी त्याला मी मिळवणारच, लक्षात ठेव. कळालं ना? तरी मी त्याची पत्नी आहे. प्रेम राहिलं बाजूला पण माझा जे पत्नीचा धर्म आहे ना मी तो निभवणार, लक्षात ठेव. आणि माझ्या माग माझ्या मधी कोणी यायचं नाही आता. आणि ही यादव कन्या काय दाखवणार आहे हे चीज करून दाखवणार मी तुम्हाला लोकांना, प्रूफ करून दाखवणार मी. म्हणून दररोज मी सत्व परीक्षा दिल्यासारखं मी व्हिडिओवर येते, बोलतेय. सगळ्या पक्षांची मदत मागितली मी. मला काही राजकीय विषय करायचा नाही आहे. माझा जेन्युन केस आहे. मला प्रॉब्लेम झालाय. मी आज मानसिक कुठल्या मानसिकतेमधून रोज जाते हे माझं मला माहिती आहे. हा तुम्हाला त्या दुसऱ्या मुलींची नग्नता दिसते, कपडे दिसतात, मग आम्ही पण काढतो सगळ्या मुलींचे. मग सगळे मग कोण नाही मग सोडणार मग आम्ही. हा मला हे सगळं जमत नाही हे करायला. आणि मारायच्या मारायच्या धमक्या जर देत असाल ना, आणि जर भारतीय जनता पार्टीमधले असं कोण तरी करत जर असेल खरं, तर लक्षात ठेवा ह्या महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाची महिला, कुठल्याही पक्षाचा नेता, मंत्री कोणीही जरी मेला, मर्डर झाला किंवा अकस्मात मृत्यू झाला, तरी ना याला राजीनामा द्यायला लावणार मी नरेंद्र मोदींना. लक्षात ठेवा, माझ्या बरोबर राजकारण खेळू नका. आमच्या रक्तामध्ये राजकारण तुम्ही शिकवू नका. आमच्या यादवांपासून मराठी जन्मलेले आहेत, लक्षात ठेवा तुम्ही. तर मला हे सगळ्या गोष्टी काढायच्या नाहीत. आणि मी आता इथून पुढं माझी जी इज्जत आहे, माझ्या वडिलांनी मला जे शिकवलेले आहे ना, अटल बिहारी वाजपेयीजींच्या तत्वावर चालणारी मी मुलगी आहे. मला लहानपणापासून त्यांची उदाहरणं दिलेली आहेत माझ्या वडिलांनी. चंद्रकांतदा पाटील, तुम्ही जसं काम केलं ना पार्टीसाठी, तुम्ही जसं बोलता ना देव बॅचलर नाही, तसं आता मीही बॅचलर नाही आहे चंद्रकांतदा पाटील. तर आज माझी तुम्ही विनंती आहे की हा विषय एक पार्टीचं वरिष्ठ माणूस म्हणून तुम्ही ह्या निपटवला पाहिजे. कारण की तुम्ही कोर्टात वेळ घालवायला लागला एवढा ना, इथं आमचा जीव चाललाय टांगलेला. माझं आणि माझी आई 7 महिने झाले मी माझ्या आईला भेटायला गेली नाही. वयस्कर आहे, तिला उद्या कुठं काय झालं तुम्ही जबाबदार आहे का सांगा. सांगा तुम्ही माझ्या गावातल्यांकडून चौकशी करून घ्या माझी आई कशी राहते एकटी. हे लग्न करण्याच्या मागं हे कारण होतं. आम्हाला घरात पुरुष माणूस नसला ना काय वाटतं ना हे आम्हाला विचारा. म्हणून हा माणूस मला आधार देतो बोलला. ह्या सगळ्या गोष्टी एवढी जीव खोटी खोटी वचनं देऊन मला आज सोडून गेला भावाच्या भीतीनं. हा आणि त्या भावाला आता मी सोडणार नाही. तुझी सगळी लफडी आता बाहेर काढणार आहे शशिकांत देशमुख. काय काय पुरवतो ना तू, कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस पुरवतोस त्याचा तुझ्या सगळ्या बाहेर काढणार आहे मी. हा मी सोडणार नाही तुला आता. कारण की तू श्रीकांतच्या पेक्षा तू जास्त गुन्हेगार आहेस माझा. तू माझं आयुष्य बर्बाद केलं शशिकांत देशमुख. आणि तुला मी रस्त्यावर पण फिरू देणार नाही. तू कर कुठला प्रोग्राम, मी तुला दाखवते कुठला प्रोग्राम करतोस ते बघ. उकसवतो मला भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांच्या मार्फत न्यूज देतो. तू देवेंद्र दादा बरोबर भेटलास, फोटो काढलास, हा आणि खाली टायटल देतो की आम्हाला सपोर्ट राहणारच आमचा येणारा प्रोग्राम. लाज वाटली पाहिजे रे माझी या पाहुण्याच्या पोरीची. तुम्ही इज्जत अशी दर रोडवर काढली. हा आणि आज तिळगुळगे आणि गोड गोड बोलाय ना. आज तुम्ही माझा आज दिवस जो केलेला आहे ना, आज तुम्हाला सगळ्यांना मी म्हणून मुद्दामून व्हिडिओ बनवून टाकते आणि पुढेही टाकणार. आणि आता इथून पुढे हिंदीमध्ये टाकणार मी. कळू द्या तर पूर्ण भारताच्या जनतेला आणि त्या देशाच्या पंतप्रधानाला त्याच्या ज्या कारस्थाने ती आज मला किती भोगली, मी किती काय काय केलं पार्टीमध्ये तेही मी पण काढते. आणि यादव कन्या काय असते ती आता तुम्हाला दाखवते. यादवांची रक्त काय असतात ते दाखवतं. आम्ही मराठा यादवांनी काय काय कीर्ती केली तेही सांगतो. हा शिवाजी महाराज, पेशवे यांच्याबरोबर आम्ही लढलेलो आहे, आम्ही रक्तदान केलेलं आहे. देवेंद्र दादा जसं तुम्ही सांगता ना तुमच्या घराबद्दल, तसं आमचाही इतिहास आहे. आम्हालाही आता इज्जत द्या. माझं काय करणार आहे, माझ्या भविष्याचं तुम्ही काय करणार आहे सांगा. तुम्ही आज ज्या पदावर आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं, तुम्ही सांगा माझं काय करणार आहे. मुद्दामून खेळ मांडल्यासारखं झालंय माझ्या आयुष्याचा. मला नको आहे हा खेळ. मला इज्जत पाहिजे. मी आता सुवासिनी आहे. मला सुवासिनीसारखं जगू द्या आणि मरू द्या. मलाही माझा वारीस पुढे लावायचंय. माझ्या घरात कोण नाही, आम्ही दोघी बहिणी आहोत. आम्हालाही वारीस पुढे ठेवाय म्हणून लग्न केलं, सगळ्या गोष्टी केल्या. मूल संतान प्राप्तीसाठी हा माणसाने अडचण आणल्या शशिकांत देशमुखनी. तुम्हाला एवढी पैशाचा माज आलाय, तुम्हाला दाखवते ना तर काढते माज मी. रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्हाला लोकांना. अक्षरशः मला शारीरिक अंतर्गत त्रास होतोय देवेंद्र दादा. माझी शारीरिक गोष्टी मी त्या दिवशी त्या सुषमाताईंना रुपालीताईंना सांगितले, दाखवले. मी खोटं बोलत नाही, अजूनही त्या खाणाखुणा आहेत माझ्या शरीरावर. तर मला त्याचा त्रास होतोय. रिपोर्ट आहेत माझ्याकडे. अजूनही मला त्याचा अजून जास्त त्रास झालाय. म्हणून सांगते
मला हे जमेन झाले मला म्हणून 376 हा रजिस्टर आहे कळलं. मला आता तरी इज्जत द्या आणि मला थोडं आयुष्य आणि माझं नशीब जे पण आहे प्रारब्ध माझं करिअर तर खराब केलं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या त्या डिसिजनमुळे तुमच्या लोकांमुळे. भविष्य पण माझं थोडं तरी आता मला कुठेतरी माणसाचा का दर्जा द्या नाही तर मी सोडणार नाही तुम्हा लोकांना मग. आणि मला एवढंच बोलायचं आहे आणि उदयनराजे जी आणि संभाजीराजे एक बहीण म्हणून आज तुम्हाला आवाज देते की यादवन हा इतिहास जो आहे जो पहिला काढलेला आहे आज या लोकांना आपली इज्जत आणि कदर राहिलेली नाही आहे तर आज परत या तुम्ही परत ती ताकद दाखवा बघा कसे तुमच्या पुढे मागे पूर्ण महाराष्ट्र उभा राहतोय की नाही आणि आम्ही यादवही तुमच्या पुढे कसा येतोय बघा हा. आणि आता मला सहन होत नाही आहे उदयनजी प्लीज मी रिक्वेस्ट करते मला मदत करा मला इज्जत पाहिजे का स्त्री तत्वाची माझी इज्जत पूर्ण या लोकांनी घालवलेली आहे माझ्याकडे काही राहिलेला पर्याय नाही म्हणून मी या इथे लाईव्ह येते 5-6 महिने मी शांत मीडियावाले विचारतो की मी शांत काय शांत याच्यासाठी होती की पार्टी पुसत सत्तेत आहे माझ्यावर कुठे घाण निर्णय घेऊ नये म्हणून अजून मी इज्जतीसाठी गप्प बसते. एक मुलगी इज्जतीसाठी का गप्प बसते इज्जतीसाठी. आज मी लग्न दबावात मी पण केलेलं आहे त्या श्रीकांत देशमुखच्या मलाही बाग भीती होती मीही माणूस आहे उद्या जर मी हिच्यावर लग्न नाही केलं तिथं पलटलेलं पुण्यामध्ये माझ्याबरोबर जर हेनं मला कुठं सोडून परत पुन्हा मी जर ह्याच्यावर लग्न केलं नाही तर माझी इज्जत अशी समाजात मी हिला हिची इज्जत घेतली कशी बोलतात पुरुष लोक बसल्यावर गावात गावकडची लोक कशी बोलतात एखाद्या स्त्रीबद्दल अरे हिची मजा लुटली मी काय केलं मला ही भीती होती इज्जती पोटी मी झुकली तिथं कळालं मी किती मोठी माझा त्याग केलाय माझ्या आयुष्याचा माझ्या स्वप्नांचा. हा कुठल्या मुलीला असं सण साजरा करू वाटेल सांगा एकट्यापणी सांगा तुम्ही माझा परिवार नाही माझं सासर नाही मी माझ्या सासऱ्यांना आणि सासून खूप मी त्यांचा आदर करते त्यांना कधी मी दुखवलं नाही ना त्यांनी मला दुखवलं माझे सासरे अजूनही माझ्यावरती प्रेम करतात मला तो अधिकार माझ्या आईला आणि मला अजूनही सांगतात की आम्ही अंतर देणार नाही तुमच्या मुलीला. पण हा शशिकांत देशमुख स्वतःच्या वडिलांचंही तोंड दाबायचं बघतो म्हणून ह्याचा राजीनामा मी मागणार नाही मागते आणि माझी आज मानसिकता अशी झाली ना मी एक बुद्धिजीवी मुलगी आहे मी खूप मेहनत केली मला खूप चांगले संस्कार आहेत माझ्या वडिलांनी अध्यात्मामध्ये अर्धा सर्वीचा फंड घालवलेला आहे पूर्ण आमच्या पै पाहुण्यांना माहिती आहे माझ्या गावातल्यांना माहिती त्या एकेका सत्संगामध्ये एकेका प्रोग्राममध्ये एक एक मुलीचं लग्न झालंच माझ्या वडिलांनी कितीतरी मुलींची लग्न लावून दिलेली आहेत. हा का आम्ही का भिकारी वाटलो तुम्हाला का काय वाटलं कसं वाटलं तुम्हाला तुम्ही आम्हाला आमच्यावरती हनी ट्रॅपचाही केस करता खोटी मला तसे संस्कार नाही ते प्रूव्ह करून दाखवणं मी सत्व परीक्षा दिल्यासारखी देते आणि जर मला अजून जर तुम्ही सरकार त्रास देत असाल मला जर अजून न्याय नाही दिला मग मी आम्ही आणि माझी आई आम्ही जीव देणार बघा. आता आमच्यानं होईना झालेलं आहे कारण की आम्ही दुबळ आहे आणि आम्ही आता मदत मागतोय आता बस झालं. आता तरी देवेंद्र दादा विनंती करते मी मला तुमच्या एका छोट्या बहिणीसारखं समजा जे काही तुम्हाला सांगत असेल माझ्याबद्दल काही तुमची हे जी येत आहे ही मंडळी देशमुख यांचं मनावर घेऊ नका काही नाही आहे आज आम्हाला तुम्ही समक्ष बोलवा मी माझ्या भावाला घेऊन येईन काय हकीकत आहे आणि आमचं खानदान बघा आणि आमचे भाऊ आणि बहीण आम्ही सगळे बघून तुम्ही विचार करा काय आम्ही कुठल्या दर्जेचे लोक आहोत आम्ही असले थर्ड क्लास कॅटेगरीचे नाही की कुणाला मी हनी ट्रॅप करू आणि हे करू मी कधीच आयुष्यात कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या एक काही कार्यकर्त्याला मी कधी अशा गोष्टीने अशा विचाराने मी कधी दर्शवलं नाही उलट मी त्यांना ज्या ज्या ठिकाणी माझ्यावरती कुणी छळ केला माझी कुणी छेड काढली मला काय काय लोकांना तर दादा बोललं तरी राग यायचा म्हणजे आम्ही बोलायचं काय मग हा एवढा एवढा हॅरॅसमेंट आहे आजच्या टाइमला राजकारण नाही सगळ्या फील्डमध्ये दादा जरी महाराष्ट्र आज दादा जरी नवीन एखाद्या तरुणाला किंवा एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला बोलला की त्याला राग येतो हे असलं चाललेलं आहे कुठं चाललंय महाराष्ट्र हा. आणि आमच्यासारख्या मुली चांगल्या ठिकाणी पाहिजे होत्या पण आज माझं पूर्ण करिअर माझं भविष्य पूर्ण खराब झालं माझं सगळं संपलेलं आहे म्हणून मला आता फक्त एक पत्नीचा दर्जा पाहिजे ज्याच्यावर मी माझं आयुष्य माझ्या स्वखर्चाने काढेन मला कुणाचं काही नको आहे मी माझ्या कीर्तीनं माझं आयुष्य जगेन माझ्या आईवडिलांनी मला एवढं शिकवलं आहे की त्याच्या जेव्हा मी माझ्या नवऱ्यालाही मी सांभाळू शकते आणि त्या शशिकांत देशमुखच्या ताब्यातून माझा मी नवऱ्याचा ताबा घेणार लक्षात ठेव
आणि त्या श्रीकांत देशमुखला तू एकटं करून ठेवलंयस ना, तो एक असा घेऊन शांत बसलाय, तो शांत ह्याच्यासाठी बसलाय ना, जेलला जरी तू श्रीकांत देशमुख जातो बोलतो ना, मला जेल झाली तरी मी जायला तयार आहे, आणि तू जेलला जरी गेला तरी मला न्याय नाही रे, कळालं? एक तर तू मरशील नाही तर मी मरेन, ह्या दोघांपैकी सुरुवातीपासून तुझ्या घरी येऊन पण मी तुझ्या वडिलांच्या समोर हेच बोललेली आणि मी आत्ताही हेच बोलते, एक तर तू मरशील किंवा मी मरेन, पण मी हे लग्न असं वाया जाऊ देणार नाही, लक्षात ठेव. आमचंही खानदान आहे, आम्हालाही वारीस होता लावायचा होता, आम्ही कुठं जायचं आता? हा, खोट्या खोट्या गोष्टी करून तुम्ही मोकळे हात काढलं बाहेर आणि आज माझं आयुष्य टांगणीला लावलं तुम्ही, हेच ना तुमचं सगळं? आता बघून घेईल देव, पुढचा वरचा परमेश्वर बघून घेतोय, तुम्ही जे केलेला डाव आहे ना तुमच्यावरच उलटा पडणार आहे, लक्षात ठेवा आता. हा, आणि तुम्ही कुठल्या मुलीशी पंगा घेतला हे तुम्हाला माहित नाही, आता तुम्हाला करून देणार शशिकांत देशमुखची ओळख, कळालं?